संग्रामपूर तालुक्यातील बावणबिर या गावांमध्ये सन 2020 मध्ये एकूण 513 लोकांची प्रपत्र बच ही आदी पात्र असून ग्रामपंचायत कार्यालयात होणाऱ्या मासिक सभेमध्ये दिनांक 17 डिसेंबर 2020 नुसार काही पात्र लाभार्थी यांना अपात्र ठरवून त्यांची कायमस्वरूपी नावे वगळण्यात आलेली आहेत आणि तसा ठराव मान्य करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून पात्र लाभार्थ्यांना कायमस्वरूपी वगळण्यात आले आहे. त्याकरिता बावणबीर येथील प्रणव विठ्ठल बाजारे व इतर गावातील 30 लोकांच्या सह्या करून गटविकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले आहे की दिनांक 17 डिसेंबर 2020 चे मासिक सभा तसेच दिनांक 30 जानेवारी 2019 ची मासिक सभेची इतिवृत्त नोंदवही व सभेची हजेरी रजिस्टर सभा नोटीस बुक इत्यादीची चौकशी करून सदर पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा तसेच या पात्र लाभार्थ्यांसाठी कमी पडणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी देऊन निवेदन सादर केले. यावेळी निवेदनात प्रणव बाजारे, श्रीकृष्ण फुलकर, सुधाकर देशमुख, माधव हागे, ज्ञानदेव ठाकरे, रामभाऊ शित्रे, सुनीता बाजारे, धनराज बकाल, शेख मेहबूब, सादिक अन्सार तसेच 29 लोकांच्या सह्या आहेत. MCN न्यूज करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. ग्राम बावणबीर तालुका संग्रामपूर येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही अधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेले आणि हितुपुरस्कार ठरवलेले असल्याचे निदर्शन इथं आहे. कालच त्यांना निवेदन गटविकास अधिकारी यांना दिलेले आहे आणि इथं काळामध्ये आणखी दुसऱ्या एक आंदोलनासोबत जोडला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते अपात्र 513 पैकी हे लोक जे काढले 41 हे 41 कशामुळे काढले सर्व पात्र आदिवासी घरं त्यांची असल्यामुळे त्यांची कुठेही कुणी शिफारस करू शकत नाही आणि कोणती वसुली करू शकत नाही अशा लोकांना पैशाच्या मागण्या करून कदाचित यांनी मागे ठेवलेलं असेल म्हणून यासाठी आम्ही तीव्र आंदोलन येत्या काळात खूप ताकदीने जिल्हा परिषद असो वा मुंबईचं आझाद मैदान असो इथपर्यंत आम्ही पोहोचू आणि या गरीब लोकांना न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू.